राज्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, त्याचबरोबर ओबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश करण्यात यावा या मागणीसाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दिनांक 20 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर पर्यंत सलग आठवडाभर या ठिकाणी मराठा समाजाचं साखळी उपोषण सुरू आहे। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, त्याचबरोबर ओबीसी मध्ये मराठा समाजात समाविष्ट करावं या मागणीसाठी आम्ही राज्य सरकारला एक शांततेच्या मार्गाने या ठिकाणी साखळी उपोषण करून मागणी करत आहोत। मात्र आरक्षण आम्हाला न दिल्यास याहीपेक्षा उग्र आंदोलन मराठा समाज करेल याची सरकारने नोंद घ्यावी। आज या ठिकाणी मराठा सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जे आंदोलन करण्यात येत आहे, यामध्ये महत्त्वाची मागणी म्हणजे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं। सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करण्यात यावा ही आमची मागणी आहे। कारण जर कुणबी मधून ओबीसी मधून आरक्षण दिलं तरच हे आरक्षण टिकणार आहे, अन्यथा सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकत नाही। 50% वरची मर्यादा गेली तर आरक्षण टिकत नाही। म्हणून आमची मागणी की कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये समावेश करण्यात यावा। आणि जर राज्य सरकारने एक महिन्याची मुदत घेतलेली आहे, ती मुदत संपण्याच्या आधी आरक्षण दिलं पाहिजे, किंवा केंद्रात आणि राज्यात त्यांचं सरकार आहे, त्यांनी केंद्रामधून या आरक्षणाचा कोटा वाढवून घेऊन म्हणजे घटनेमध्ये दुरुस्ती करून घ्यायना, परंतु मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे। एक महिन्याच्या आत जर यांनी हा कुठल्याही प्रकारे निर्णय केला नाही तर महाराष्ट्रातील समस्त मराठा समाज या सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, आणि 2024 मध्ये यांना गुंडाळून ठेवल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही। एवढंच बोलताना थांबतो। जय मराठा।